आपल्या व्हिडिओचा आजचा टॉपिक थोडासा वेगळा आहे. आज मी तुम्हाला म्हणजे जर्मनीतलं एक शहर दाखवणार आहे की जिथे मी 2 वेळा जाऊन आलो आतापर्यंत. आणि 2 वेळा ज्यावेळेस मी गेलो त्यावेळेस मला वेगवेगळे अनुभव आले त्या शहराचे. म्हणजे पहिल्यांदा मी गेलो त्यावेळेस मी काय खास त्या शहराबद्दल काही जास्त मला माहिती नव्हतं. पण मी तिथे गेल्यानंतर मला एक दोन गोष्टी तिथं समजल्या. तिथे एक खूप जुनं चर्च आहे ज्याला कॅथेड्रल ऑफ कोलोन म्हणतात. त्या शहराचं ते लँडमार्क आहे आणि त्याच्याबद्दल मला जास्त माहिती नव्हती. पण मी ज्यावेळेस त्या शहरात जाऊन आलो त्याच्यानंतर मी थोडंसं वाचलं त्याच्याबद्दल आणि मला जे समजलं ते खूपच भारी होतं. त्याच्यामुळे मला परत जायची इच्छा झाली. मग मी ज्यावेळेस नेक्स्ट टाइम जर्मनीला गेलो त्यावेळेस मी त्या शहरात परत एकदा गेलो. आणि म्हणजे ते मी डुसलडॉर्फमध्ये गेलो होतो आणि तिथून ते शहर जवळच आहे. म्हणजे तर आणि तिथे गेल्यानंतर मी म्हणजे मला जी माहिती गोळा केली होती ते मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले आणि त्यातले काही व्हिडिओजही मी काढले. तर मी ती माहिती आज तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे. तिथं तिथले जे लोकल गाईड आहेत त्याच्यापैकी मला एक मुलगी भेटली होती. तिने मला काही गोष्टी सांगितल्या त्या म्हणजे खूप मोठं सस्पेन्स होतं ते माझ्यासाठी तरी. कारण त्या शहरात म्हणजे 2 वेळा गेलो तरी मला ती गोष्ट दिसली नव्हती. तिसऱ्यांदा म्हणजे त्या दुसऱ्यांदा गेलो त्याच वेळी पण परत एकदा मी त्याच्यामध्ये खास ती गोष्ट बघण्यासाठी गेलो. ती मी या व्हिडिओत सांगितलेली. तर आपण म्हणजे बघूया या व्हिडिओ. तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्हाला नक्की आवडेल. याच्यामध्ये मी खूप सारा डेटा गोळा केला होता आणि त्याच्यानंतर ती माहिती काढल्यानंतर मी ते चर्च आणि इतर गोष्टी बघायला गेलो होतो. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. आणि चला मग आपण सुरुवात करूया. डुसेलडॉर्फवरून कलोनला जाताना म्हणजे 2 प्रकारे तुम्ही जाऊ शकता. एक तर वाया रोड म्हणजे तुम्ही स्वतःची कार घेऊन किंवा रेंटेड कार घेऊन किंवा बुलेट ट्रेनने. तर पहिल्यांदा मी जाताना माझ्यासोबत काही ऑफिसचे कलीग होते तर आम्ही कारने गेलो होतो. आणि दोन्ही रूट वेगवेगळे आहेत. म्हणजे तुम्ही कारने जाता त्यावेळेस तुम्हाला वेगळ्या गोष्टी अनुभवायला मिळतात आणि ज्यावेळेस तुम्ही बुलेट ट्रेनने जाता तो रूट वेगळा आहे त्यावेळेस तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी बघू शकता. म्हणजे छोटी मोठी खेडी आहेत आधेमध्ये. ज्यावेळेस आम्ही रोडनं गेलो त्यावेळेस आम्हाला हे एक गॅरेज दिसलं जे खूप मोठं होतं आणि तिथं सर्व म्हणजे जुन्या प्रकारचे जे जर्मन मेड कारचे मॉडेल्स होते ते अशा प्रकारे हँग करून ठेवले होते वेगवेगळे मॉडेल्स. आणि खूप जुन्या कार होत्या इथे. काही लेटेस्टमधले मॉडेलही होते. तर कदाचित पुढे जाऊन हे एक म्युझियम पण होऊ शकतं जुन्या गाड्यांचं. आणि ही माझी आवडती गाडी मिनी कूपर जी मला खूप आवडायची. आणि नंतर मी असंही वाचलं की ही ॲडॉल्फ हिटलर याच्या काळात इन्व्हेंट झाली होती म्हणून. आणि ते त्यालाही खूप आवडायची. आमचा जो ड्रायव्हर होता तो मूळचा अफगाणिस्तानचा होता त्याच्यामुळे त्याला बऱ्यापैकी हिंदी येत होतं. तर तो आम्हाला काही गोष्टी सांगत होता शहरातल्या. तर हे हा शहराचा पहिला भाग आहे जिथं मॉडर्न आर्किटेक्चरची घरं आणि काही पब्स बार वगैरे हे या रोडलाच आहेत असं तो सांगत होता. त्याच्यानंतर मध्ये ह्या शहराच्या मधोमध नदी वाहते राईन नदी. आणि ती नदीच्या या म्हणजे पलीकडच्या बाजूला जे ते ओल्ड टाउन सेंटर की जिथं पुरातन काळातल्या बिल्डिंग्स चर्च ह्या गोष्टी आहेत. आणि ते पाहायला म्हणजे दिवसाला कमीत कमी 30,000 लोक सरासरी व्हिजिट देतात या शहराला. तर आम्ही इथे पोचलो आणि हे ते चर्च जे एकेकाळची सर्वात उंच बिल्डिंग होती म्हणजे जगातली सर्वात उंच बिल्डिंग 18व्या शतकातली. आणि हे चर्च बांधायला जवळपास म्हणजे 650 वर्ष लागली. त्याच्यातली म्हणजे काही वर्ष काम बंद होतं आणि नंतर ते पुन्हा सुरू झालं आणि 18व्या शतकात ते संपूर्ण पूर्णत्वाला गेलं. म्हणजे मी मिळवलेल्या माहितीनुसार इथे एक पूर्वी एक रोमन टेम्पल होतं. त्याच्यानंतर ज्यावेळेस युरोप खंडामध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रसार झाला त्यावेळेस इथं मग चर्च बांधण्यात आलं. आणि 8व्या शतकापर्यंत इथे एक छोटंसं चर्च होतं. म्हणजे 8व्या शतकात ते बांधण्यात आलं आणि 12व्या शतकामध्ये मग एक मोठं चर्च बांधण्याचा निर्णय घेतला तिथल्या तत्कालीन राजानं. त्याचं नाव होतं फ्रेडरिक विलियम्स चौथा. त्यानं हे चर्च बांधण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यामागचा पर्पज असं होतं की जास्तीत जास्त लोकांना म्हणजे टुरिस्ट अट्रॅक्शन म्हणा किंवा जास्तीत जास्त लोकांनी शहराला व्हिजिट करावं असं त्याला वाटत होतं. अठराव्या शतकात ज्यावेळेस या बिल्डिंगचं बांधकाम पूर्ण झालं त्यावेळेस पुढची 10 वर्ष ही जगातली सर्वात उंच बिल्डिंग होती.
आणि ज्यावेळेस तिचं बांधकाम केलं त्यावेळेस विजेचा शोध लागलेला नव्हता, म्हणजे इलेक्ट्रिसिटी नव्हती, त्यामुळे कोणतंही यंत्र म्हणजे न वापरता एवढी मोठी बिल्डिंग बांधली की जिला 1,20,000 टन दगड लागला होता त्यावेळेस, त्याच्यामुळे हे चर्च बांधण्यास जास्त कालावधी लागला. आणि या चर्चच्या ज्या खिडक्या आहेत त्याच्यावरती जे चित्र दिसत आहेत हे हातानं काढलेलं पेंटिंग होतं त्या काळात, आणि 600-700 वर्षांनंतरही ते आहे तसंच आहे. आणि याची देखभाल करण्यासाठी एक म्हणजे स्पेशल टीम बनवलेली आहे की जे फक्त ह्या काचांचं काचा असेल किंवा खिडक्या असेल यांची देखभाल करतं. आणि बऱ्याचशा रिसर्चनंतरच ते लोक ह्या म्हणजे जर काय डागडुजी करायची असेल तर करतात, आणि कोणतंही केमिकल वापरत नाहीत क्लिनिंगसाठी किंवा याच्यासाठी, म्हणजे खूप दक्षता घेतली जाते या चर्चची. 12व्या शतकात सुरू झालेलं काम म्हणजे 1248 ते 14व्या शतकात बंद पडलं काही आर्थिक किंवा राजकीय कारणांमुळं. आणि त्यावेळेस सर्वांना असं वाटलं की हा प्रोजेक्ट आता म्हणजे फ्लॉप झाला, एवढा मोठा प्रोजेक्ट कितीतरी दिवस अर्धवट बांधलेली बिल्डिंग तशीच उभी होती कलोनमध्ये. पण 18व्या शतकात पुन्हा एकदा तत्कालीन सरकारनं ते बांधायचा निर्णय घेतला. आणि पुढे जाऊन महायुद्ध झालं, त्यावेळी दोन्ही महायुद्धात म्हणजे कलोन हे खूप महत्त्वाचं शहर होतं औद्योगिकदृष्ट्या, त्यामुळं तिथं खूप सारे बॉम्ब हल्ले झाले, त्याच्यामध्ये चर्चवर साधारण 14 बॉम्ब पडले होते त्या काळात. कॅथेड्रलच्या बाजूला एक फोटो होता की जो अमेरिकेने ज्यावेळेस रणगाडे घुसवले होते कलोनमध्ये त्यावेळेसचा हा फोटो आहे. हे रोमिश जर्मिश म्युझियम म्हणजे रोमन आणि जर्मन म्युझियम आहे, जे की दोन्ही साम्राज्यातल्या काही गोष्टी आहेत ज्या इथं संग्रहित करून ठेवलेल्या आहेत, अगदी पुरातन काळापासूनच्या गोष्टी आहेत ज्या इथं संग्रहित करून ठेवलेल्या आहेत. हे चर्चच्या बाजूलाच आहे म्हणजे. आणि हे ख्रिसमस मार्केट की इथं म्हणजे जे आपण लोकल फूड जे म्हणतो किंवा जर्मन पारंपरिक जे फूड आणि ड्रिंक्स आहेत, की म्हणजे जर्मनी हे बियरसाठी खूप फेमस आहे आणि इथं कलोनची स्पेशल बियर खूप फेमस आहे जी इथे मिळते. आमच्या फोटोच्या पाठीमागं जो दिसतोय तो होन्सॉलेन ब्रिज जो खूप फेमस आहे, तो खूप ॲक्च्युली खूप मोठा आहे, म्हणजे पूर्ण नदीवरती वसलेला आहे आणि हा म्हणजे ज्या शहराच्या दोन्ही बाजूंना कनेक्ट करतो, पण हा वेगळ्याच कारणासाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे हा खूप म्हणजे रोमॅन्टिक ब्रिज असं त्याला म्हटलं जातं, कारण इथे जे कमिटेड लोक आहेत किंवा जे लग्न करणार आहेत किंवा जे रिलेशनशिपमध्ये असे लोक इथं म्हणजे लव लॉक लावतात, लव लॉक लावून त्याची चावी नदीमध्ये फेकून देतात. हे अशा प्रकारचे जे लॉक दिसत आहेत हे तिथं लावले जातात. शहरामध्ये एक असं स्ट्रीट होतं की जिथं आम्हाला म्हणजे असे प्लेट लावलेल्या काही फुटपाथवरचे काही ब्रिक्स दिसले, तर ते जूनची नावं होती की जे जू नाझी सैनिकांकडून मारले गेले, तर त्यांना श्रद्धांजली म्हणून अशा फुटपाथवर त्यांचे नेम प्लेट बनवलेले होते. दुसऱ्या वेळी मी जेव्हा कलोनला गेलो त्यावेळेस मी बुलेट ट्रेननं प्रवास केला, त्यावेळी मला भरपूर खेडेगावं दिसली, म्हणजे आणि पारंपरिक जर्मन बनावटीची घरं किंवा त्यांचे ते छोटी छोटी वसलेली खेडेगावं आणि त्यांची शेती या सर्व गोष्टी दिसल्या, आणि त्या खूप जवळून अनुभव घेता आला त्या गोष्टींचा. आणि हा त्यावेळेस नुकताच हिवाळा संपत आला होता, त्याच्यामुळं हा प्रवास म्हणजे कायमस्वरूपी लक्षात राहण्यासारखा होता. खूप थंडी होती त्यावेळी, आणि ज्यावेळेस मी तिथं कॅथेड्रलपाशी पोचलो त्यावेळी ही फोटोत जी मुलगी दिसते ती तिथली लोकल गाईड आहे. तिनं समोरच्या कॉफी शॉपमध्ये बसलो त्यावेळेस तिनं मला पाहिलं होतं, म्हणजे चर्चमध्ये त्यावेळेस तिनं मला चर्चबद्दल काही गोष्टी सांगितल्या. त्यामध्ये एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिनं असं सांगितलं की चर्चच्या डाव्या बाजूला एक खंदक आहे जिथून आतमध्ये म्हणजे आतमध्ये जायला रोड आहे, आणि त्या खंदकातून आतमध्ये गेल्यावर काही गोष्टी आहेत ज्या तू बघू शकतो. आणि तिथं हे गोष्ट मला माहीत नव्हती, आणि ज्यावेळेस मी तिथं गेलो त्यावेळी मी पाहिलं तर त्या खंदकाच्या आतमध्ये म्हणजे ज्या राजाने हे चर्च बांधायला सुरुवात केली त्याचा स्टॅच्यू आणि त्याच्याविषयीची माहिती आणि बऱ्याच गोष्टी होत्या जे माझ्यासाठी नवीन होतं. आणि ज्यावेळेस मी तिथून बाहेर आलो त्यावेळेस अचानक म्हणजे बर्फ पडायला सुरुवात झाली एकदमच, म्हणजे जर्मनीचं हवामान एकदमच चेंज झालं होतं आणि हे असं वारंवार होतं. पण माझ्यासाठी हा पहिलाच अनुभव होता की मी स्नोफॉल अनुभवत होतो, आणि हा म्हणजे लाईफ टाईम लक्षात राहिला असा एक्सपिरियन्स होता. म्हणजे मी ज्यावेळेस तिथून परतीचा प्रवास केला त्यावेळी स्नो चालूच होता, त्यानंतर थोडं म्हणजे थोडं पुढे काही गावं क्रॉस करेपर्यंत हा स्नो चालू होता, आणि
खूप भारी वाटलं त्या गोष्टी, कारण हा माझा सर्वात पहिला अनुभव होता ज्यावेळी मी म्हणजे स्नोफॉल स्वतः पाहिला किंवा अनुभवला होता. ट्रेनचा प्रवास ज्यावेळेस संपत आला त्यावेळेस पुन्हा एकदा वातावरण क्लिअर झालं आणि म्हणजे खूपच फ्रेश वाटत होतं. म्हणजे पूर्ण दिवस प्रवासात फिरण्याचा पायी चालत फिरण्यात गेला पण अजिबात काही वाटलं नाही, म्हणजे कोणत्याही प्रकारचं थकवा जाणवलं नाही, कारण हे आयुष्यात पहिल्यांदाच काहीतरी असं नवीन अनुभव येत होता किंवा नवीन काहीतरी बघत होतो की जे आपल्यापेक्षा खूपच वेगळं होतं आणि ते मला खूपच आवडलं. त्याच्यामुळं कलोन आणि त्याच्याबरोबरच्या ज्या मेमरीज आहेत त्या कायम सोबतच राहतील आणि त्या घेऊनच मी पुन्हा एकदा म्हणजे हॉटेलवर परतलो. कसा वाटला आहे मला तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.